तर आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाच्या बर्फीचे दोन वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. उपवासाच्या दिवसांमध्ये काहीतरी गोडधोड खाण्याची इच्छा होत असेल तर ही बर्फी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अगदी घरातच उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये ही बर्फी अगदी पटकन बनून तयार होते. बनवायला फार सोपे आहे. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी बघा, इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला एक कप साबुदाणा काढून घ्यायचा आहे. तर एक कप साबुदाणा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला. आता याला मिक्सरवर फिरून याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची. तर बघा, मिक्सरवर फिरून हे मी अगदी बारीक वाटून घेतलं आहे आणि याची अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतली. तर या इथे आपलं साबुदाण्याचं पीठ बनून तयार झालं. आता यानंतर आपण पुढची कृती करायला घेऊ. इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलंय. या पॅनमध्ये आपल्याला 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप वितळलं की यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आपण तयार करून घेतलेलं हे साबुदाण्याचं पीठ. साबुदाण्याचं पीठ आपल्याला आता मध्यम आचेवरती जवळपास 3 ते 4 मिनिट चांगलं भाजून घ्यायचंय. हे पीठ असं तुपावरती भाजून घेतलं की म्हणजे मग बर्फी खाताना ती दाताला चिकटत नाही आणि खायला देखील ती मस्त अशी चवदार लागते. तर या पिठाला आपल्याला खूप जास्त भाजायचं नाहीये. अगदी हलकासा रंग बदलेस तोपर्यंत आपण याला मध्यम आचेवरती एकसारखं हलवत भाजून घेणार आहोत. तर जवळपास 3 मिनिटं झालेली आहेत. मी या पिठाला मध्यम आचेवरती भाजून घेत आहे. आता यानंतर आपल्याला 1/2 कप सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे आणि हा सुक्या खोबऱ्याचा कीस देखील आपल्याला फक्त 1/2 मिनिटासाठी मध्यम आचेवरती परतून घ्यायचा आहे. सुका खोबऱ्याचा केस भाजायला फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे अगदी 1/2 मिनिटभरच आपण याला मध्यम आचेवरती भाजून घेणार आहोत. खूप जास्त वेळ भाजला तर सुक्या खोबऱ्याचा केस पटकन लालसर होतो आणि तो करपतो. तर बघा, सुक्या खोबऱ्याचा केस आणि हे साबुदाण्याचं पीठ देखील आपलं मध्यम आचेवरती छान असं भाजून झालंय आणि ते मी एका ताटामध्ये काढून घेतलंय. आता यानंतर सारख्याच पॅनमध्ये इथे मी 1/2 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची. तर बघा, दुधाला उकळी आली की यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1/4 कप साखर. साखर घालून आपल्याला दुधामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची. साखर यामध्ये पूर्णपणे विरघळली की आपण हे मिश्रण 4 ते 5 मिनिट मंद आचेवरती असं शिजून घेणार आहोत. याचा आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार करायचा नाही. फक्त याला थोडासा दाटसरपणा आला की यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आपण भाजून घेतलेलं हे साबुदाण्याचं पीठ आणि खोबऱ्याचा कीस. लक्षात ठेवा, साबुदाण्याचं पीठ दुधामध्ये मिसळत असताना या स्टेजला आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि फटाफट आपल्याला हे पीठ या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस जर मोठा असेल तर या साबुदाण्याच्या पिठाच्या पटकन या दुधामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात, त्यामुळे मंद आचेवरतीच आपण हे मिक्स करून घेणार आहोत. साबुदाण्याच्या पिठाच्या दुधामध्ये गुठळ्या तयार होऊ न देता आपल्याला ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर बघा, काही सेकंदातच हे मिश्रण असं दाटसर बनून तयार झालंय. आता गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती फक्त 1/2 मिनिटभर आपण हे मिश्रण शिजून घेणार आहोत. तर बघा, जवळपास 1 मिनिट झालेला आहे आणि 1 मिनिटानंतर हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झर झालेलं आहे. त्याचबरोबर ते पॅन देखील सोडू लागलेलं आहे. अजिबात हे पॅनला चिकटत नाहीये. आता लगेचच हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊ. पण त्याआधी या ताटाला मी तूप लावून थोडंसं ग्रीस करून घेतलं होतं, म्हणजे मग बर्फी जी आहे ती आपली या ताटाला चिकटणार नाही. तर इथे बघा, मी 1/2 मिश्रण फक्त या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि शिल्लक राहिलेल्या मिश्रणाची मी दुसऱ्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये बर्फी सेट करून घेणार आहे. तर बघा, स्पॅचुलाच्या मदतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते ताटामध्ये अगदी एकसारखं पसरवून घ्यायचंय. तुम्हाला हवं तर तुम्ही वाटी किंवा पेल्याच्या मदतीने देखील असं हे ताटामध्ये मिश्रण सेट करून घेऊ शकता. तर हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं पसरून ताटामध्ये छान असं मी सेट करून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण ताटामध्ये छान सेट करून झालं. आता यावरती आपण बर्फी छान दिसावी याकरता काही ड्रायफ्रुट्सचे काप घालणार आहोत. तर बघा, इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्सचे काप घेऊन यावरती घालू शकता. आता याला वाटीच्या किंवा पेल्याच्या मदतीने असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे हे ड्रायफ्रुट्सचे काप बर्फीवरती अगदी व्यवस्थित सेट होतील. तर आपली बर्फी बघा छान सेट झालेली आहे आणि अतिशय सुंदर दिसतेय.
त्याचबरोबर शिल्लक राहिलेलं जे मिश्रण होतं ते देखील मी या प्लेटमध्ये काढून त्याला देखील व्यवस्थित या ताटामध्ये सेट करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून देखील थंड करून घेऊ शकता. आता ही बर्फी पूर्णपणे थंड झालेली आहे, याला आपण कट करून घेऊ. तर या इथे मी बर्फीचे असे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शंकरपाळीच्या आकारामध्ये देखील बर्फी कट करून घेऊ शकता. तर अशा रीतीने अगदी मऊसूत, दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही आपली उपवासाची साबुदाणा बर्फी बनून तयार झालेली आहे. अतिशय सुंदर दिसते आणि चवीला देखील खूप छान लागते. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आज आपण ही बर्फी तयार केलेली आहे. फक्त उपवासालाच नाही तर इतर कोणत्याही वेळेला तुम्ही अशा पद्धतीची ही साबुदाणा बर्फी बनून तयार करू शकता आणि केव्हाही खाऊ शकता. ही उपवासाची साबुदाणा बर्फी नक्की करून बघा. कशी वाटली हे कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. तर अशा रीतीने इथे आज आपण उपवासाच्या बर्फीचा हा पहिला प्रकार कसा बनवायचा हे बघितलेला आहे. आता यानंतर आपण उपवासाच्या बर्फीचा दुसरा प्रकार बघणार आहोत. तर इथे आपण शिंगाड्याच्या पिठाचा वापर करून मस्त अशी खुसखुशीत पौष्टिक अशी ही बर्फी तयार करणार आहोत. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. उपवासाची ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक वाटी शिंगाड्याचं पीठ. तर हे शिंगाड्याचं पीठ बाजारामध्ये अगदी सहज मिळून जातं. आता हे शिंगाड्याचं पीठ जर का तुम्हाला वापरायचं नसेल तर याऐवजी तुम्ही भगरीचं किंवा वरईचं पीठ घेऊ शकता किंवा राजगिऱ्याचं पीठ इथे वापरलं तरी देखील चालेल. आता यानंतर बघा इथे मी घेतलेलं आहे एक वाटी भाजलेला शेंगदाण्याचं कूट. त्याचबरोबर एक वाटी किसलेला गूळ मी इथे घेतलेला आहे आणि पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. तर लक्षात ठेवा तूप घेताना आपल्याला वितळलेलं तूप घ्यायचं आहे. घट्टसर तुपाचा इथे आपल्याला वापर करायचा नाहीतर तुपाचं प्रमाण वितळल्यानंतर थोडस जास्त होईल. आता बर्फी बनवायला घेऊयात आणि त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलंय. या पॅनमध्ये आपल्याला हे पाऊण वाटी साजूक तूप काढून घ्यायचं आहे आणि तूप थोडस गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहोत हे एक वाटी शिंगाड्याचं पीठ. तर गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्या मध्ये ठेवून आपल्याला स्पॅचुलाच्या मदतीने सतत एकसारखं हलवत हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता या पिठाला आपल्याला याचा कच्चेपणा दूर होईस्तोपर्यंत आणि याचा हलकासा रंग बदलेस्तोपर्यंत एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला बघा पिठाने सगळं तूप शोषून घेतलेलं असल्यामुळे हे मिश्रण कोरडं झाल्यासारखं दिसतंय. पण मंद ते मध्यम आचेवरती याला सतत एकसारखं हलवत परतत राहिल्यानंतर बघा थोड्या वेळानंतर पुन्हा पिठाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे हे मिश्रण बघा थोडस ओलसर झाल्यासारखं दिसतंय. तर बघा जवळपास 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. या पिठाला मी तुपावरती मंद ते मध्यम आचेवरती सतत स्पॅचुलाने एकसारखं हलवत चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि त्यामुळे याचा कच्चा वास देखील निघून गेलेला आहे आणि याचा हलकासा रंग देखील बदललेला आहे. तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण जे आहे ते फेसाळल्यासारखं दिसतंय. म्हणजेच आपलं हे जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये घालायचं आहे एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातल्यानंतर ते यात व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे त्यामुळे याला खूप जास्त परतायची गरज नाहीये. याला फक्त आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट देखील यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेतलं. आता यानंतर आपण यामध्ये घालतोय एक वाटी किसलेला गूळ. तर गूळ घालताना यामध्ये किसूनच घाला म्हणजे मग तो पटकन यामध्ये वितळला जातो. गूळ घातल्यानंतर तो फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे. त्यापेक्षा जास्त आपल्याला हे मिश्रण शिजवायचं नाही कारण हे मिश्रण जास्त शिजलं तर गुळाचा पाक तयार होईल आणि आपली बर्फी जी आहे ती सेट झाल्यानंतर खाताना कडक लागेल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, वितळलेला आहे आणि हे मिश्रण देखील छान जमून आलेलं आहे, पॅन सोडू लागलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मी यामध्ये घालते 1/2 चमचा साखरयुक्त विलायची पावडर. विलायची पावडर घालून आपण याला एकदा मिक्स करून घेऊ. तर अशा रीतीने बर्फी सेट करण्यासाठी हे मिश्रण तयार झालंय. आता बर्फी सेट करण्यासाठी इथे मी एक
प्लेट घेतलेली आहे. या प्लेटला आपल्याला तुपाने थोडंसं असं ग्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मग बर्फी प्लेटला चिकटणार नाही. प्लेटला तुपाने ग्रेस करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला आपण हे तयार करून घेतलेलं बर्फीचं मिश्रण घालून घ्यायचंय. याला आपल्याला प्लेटमध्ये अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचंय, म्हणजे बर्फी छान अशी सेट होईल. हे मिश्रण शिजवून घेत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे गूळ घातल्यानंतर या मिश्रणाला फार जास्त शिजवायचं नाही. फक्त यामध्ये आपल्याला गूळ वितळून घ्यायचंय, कारण हे मिश्रण फार जास्त वेळ आपण गॅसवर ठेवलं आणि ते शिजलं गेलं तर हे मिश्रण पटकन कडक होतं आणि त्यामुळे याची बर्फी व्यवस्थित सेट होणार नाही. त्यामुळे गूळ वितळल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बर्फीचं मिश्रण प्लेटमध्ये छान सेट करून घेतलं. आता यावरती डेकोरेशनसाठी म्हणून आपण बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेऊयात, म्हणजे मग बर्फी दिसायला छान दिसेल. आणि यावरती थोडंसं स्पॅच्युलाच्या मदतीने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे मग हे पिस्ता आणि बदामाचे काप यावरती अगदी छान असे सेट होतील. आता यातली गरम वाफ निघून गेली आणि हे थोडंसं कोमट झालं की आपल्याला बर्फी कट करून घ्यायची आहे. तर बघा, अगदी सहज ही बर्फी कट होतीये. तुम्हाला ज्या आकारामध्ये बर्फी हवी असेल त्या आकारामध्ये तुम्ही बर्फी कट करून घेऊ शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये बर्फी कट करून घेतेय. तर बघा, छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये इथे मी बर्फी कट करून घेतलेली आहे. तर ही बर्फी सेट होण्याकरता फारसा वेळ लागत नाही. हे पूर्णपणे थंड झालं की लगेच आपण यातून या बर्फी वेगळ्या करून घेऊ शकतो. तर बघा, छान अशी मस्त आकर्षक आणि सुंदर अशी ही बर्फी आपली सेट झालेली आहे. शिंगाड्याचं पीठ वापरून केलेली ही बर्फी अतिशय पौष्टिक होते, खायला मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते. बर्फी बनवण्यासाठी आपण साखरेचा वापर केलेला नसल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतात. त्याचबरोबर डायबेटिक पेशंटसाठी देखील ही अतिशय उपयुक्त आहे. तर बघा, एक बर्फी मी तुम्हाला इथे तोडून दाखवलेली आहे. अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही बर्फी बनून तयार झालेली आहे. तुम्ही ही बर्फी एकदाच बनवून महिनाभर स्टोअर करून खाऊ शकता. कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी ने भरपूर असलेली अशी ही पौष्टिक शिंगाड्याच्या पिठाची किंवा उपवासाची बर्फी तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.